छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। गाइस मी तुझ्या मागे चाललंय फर्स्ट प्राइज, मी तुम्हाला ब्लॉग वगैरे असतो तर मला पार्टी दे। नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अनदर ब्रँड न्यू व्हिडिओ। आजचा व्हिडिओ एकदम क्रेझी होणार आहे, कारण की आज गावामध्ये सर्वात जास्त उत्सवाने मनवलेला सण मनवला जाणार आहे। सलग 30 वर्ष गावामध्ये आम्ही मनवत आलो सर्व एकत्र येऊन, तर आज 31वं वर्ष आहे आणि तिथेप्रमाणे शिवजयंती मनवली जाते गावामध्ये। तुम्हाला प्रत्येकाला शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एन्जॉय करा। गौला तारा तिमी राहला कर्साची बाजरा। आता 30 वर्ष आपण हे शिवजयंती उत्सवाचे साजरी करतोय। आज 21व्या वर्षामध्ये आपण इथे पदार्पण केलंय सगळ्यांच्या सहकार्यानं, एक महाराजांना आदरांजली म्हणून आपण इथे सगळा हा कार्यक्रम इथे पार पडतो। खास करून तुम्हा महिलांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की खरंच जितकं आभार व्यक्त करावा, जितक्या आपल्याला शुभेच्छा द्यावा, जितके धन्यवाद आपले म्हणावे इतके कमी सर। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। युग युगाचा गड बंधार जवळ साकरी करी सरदार। Thank you.
मनोबल वाढवत राहा आणि खरंच मनापासून सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो. प्लीज जरा टाळ्या वाजवा, जरा हाताला मुंग्या होते ना तुमच्या, यार जेवणचा उपवास सोडला आता. बघा बघा बघा, एक काव्य आहे माझ्या, त्यांचे शब्द आहेत, माझा फक्त आवाज आहे, पोहोचवायचा परत 2 मिनिटाचा कोणतं लेख आहे. तानाजी मालुसरेंनी उदय खानावर आक्रमण केला आणि त्या आक्रमणामध्ये तानाजी मालुसरेंचं निधन झाला. त्यांचा हात तुटला होता आणि एका हातानं त्याला काही लढाई करता आली नाही आणि त्यांचं निधन झाला. आणि त्याच दिवशी त्यांच्या 80 वर्षाच्या शेजार बाबाने उदय भानाला कोंढाण्यावर उभा फाडला आणि तिथे हा कोंढाणा किल्ला या स्वराज्यामध्ये मिसळून गेला आणि तिथे या किल्ल्याला सिंहगड म्हणून नाव प्राप्त झालं. अशा प्रकारचे बक्षीस वाटले जातात, जो पार्टिसिपेट जरी करेल ना सॉन्ग मध्ये त्याला सुद्धा वाटला जातो बक्षीस. Fight the loudly.
विभागीय पन्नास रुपये सुरेश ओंकार माधवगडके शंभर रुपये धीरज गडके पन्नास रुपये ज्ञानेश्वर मात्रे पन्नास रुपये सुरेश पाटील तीन वेळा पुकारलं जाईल ती नसेल तर तिचं नाव कॅन्सल केलं जाईल त्याची दक्षता राजमानाची काही गरज नाहीये आणि शंभर तिला नाव आला पाहिजे तुम्हाला बरोबर त्याच्यामुळे तरी इथे येऊन बोललो पाहिजे पोकर बक्षीस आहे आणि पहिली चिठ्ठी निघेल तिला टावर फॅन आहे बरोबर आहे बरोबर आहे तुझे बक्षीस देणार आहेत गौरी बहिणी या तुम्ही पण इकडे पटणीचं बक्षीस द्यायचं या लोक आणि ज्यांनी त्यांनी बक्षीस दिलं त्या पण या इकडे समोर पूजा मुंडे असतील आमच्या मामी आमच्या सोबत चिठ्ठी काढ चिठ्ठी द्या मधून छोटी एवढी नंबर तीन नंबर तो बसीस आहे तू नको असून काम शार्प वर आता जे माहिती मला एवढी कशा आलं पाहिजे रंजना मला नाही तुम्ही या बच्चन तीन नंबर पूजा पूजा मामी पहिल्यांदाच माळी नाव ऐकलं वडगाव मध्ये शॉक झालो होतो बाबा बाहेरचं काय काढलं आता याला नाव पण याला सांगू शकतो मी सांगा दोन नंबरचं बक्षीस हॅलो बोलते दोन नंबर आता बक्षीस काढतात बघू काय सीन आहे सुभद्रा विष्णू दळवी मी सर सुभद्रा विष्णू दळवी ऐका नाही नाही स्वतः लेडीज पाहिजे विष्णू स्वतः लेडीज पाहिजे आधी अगेन अगेन एक चिट्टी अगेन एक चिट्टी राग मनाची बोलायला गरज नाही आधी सूचना करते जी महिला हजर असेल तिलाच बक्षीस दिली जाईल रिपीट काढता सेकंड नंबर तर कारण की त्यांना महिला पाहिजे माधुरी धनाजी जाधव माधुरी धनाजी जाधव आहे का कोण सेकंड नंबर आहे राजेशची आई आहे का राजेश टोमरेची आई राजेश टोमरे या अरे मला पासून आहे तुला हाक मारता ये ना पटकन हॅलो व्हिडिओ काढा आठवण जाता घरी आला अजिबात कोणी घेऊ नका आणि तसं वागायचा प्रयत्नही करू नका आणि कोण तसं वागत नाही आणि प्रयत्नही करत नाही पण मी फक्त एक आयुष्यावर दोन शब्द फक्त बोलू इच्छितो संपत्ती आहे ज्याला दुःखाची जाणीव असते ना ज्याला दुःखाची जाणीव असते ना त्याला सुखाची किंमतही कळते ज्याला ज्याला दुःखाची जाणीव असते ना त्याला सुखाची किंमतही कळते आपण जे दिवस काढलेत ना आपण जे दिवस काढलेत ना त्याची आठवण ठेवा त्याची जाणीव ठेवा हा सुंदर चेहरा आहे ना हा सुंदर चेहरा एक दिवस म्हातारा होणार आहे हा सुंदर चेहरा एक दिवस म्हातारा होणार आहे हे बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडणार आहे हे बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडणार आहे हे म्हातारा होणार आहे ही पद अशी सहज निघून जातील ही पद अशी सहज निघून जातील पण एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो बरं का तोही आपल्या माणसांसाठी तोही आपल्या माणसांसाठी आपल्या व्यथा जीवनात प्रत्येकाची कदर करा कारण हा जन्म पुन्हा मिळणार नाहीये एखादा आजार औषधाने बरा होत नाहीये
एखादा आजार औषधाने बरा होत नाही तर तो एका व्यक्तीने दिलेला शाब्दिक आधाराने सहज बरा होऊन जातो. एखाद्या व्यक्तीने दिलेल्या शाब्दिक आधाराने तो सहज बरा होऊन जातो. म्हणून शब्दाला धार नाही तर आधार हवा. शब्दाला धार नाही तर आधार हवा. जीवनात काय टिकवायचंच असेल ना, तर ते म्हणजे माणुसकी, नम्रता आणि चारित्र्य. म्हणून पैशापेक्षा जीवाभावाची जीवलग माणसं जोडा. जपा, हीच खरी संपत्ती आहे. दुःखाची किंमत ही कळते. ज्याला दुःखाची जाणीव असते ना त्याला सुखाची किंमत ही कळते. आपल्या व्यथा जिथेच मांडा जिथे तुम्हाला स्वाभिमान मिळेल. आपल्या व्यथा जिथेच मांडा तिथे तुम्हाला समाधान मिळेल. आपला माथा जिथेच टेकवा जिथे तुम्हाला स्वाभिमान मिळेल. झालं नाही खाणं वाजू नका. स्वप्न अशी बघा की पंखाला बळ येईल. शेवटचा बघूया. सॉवर बँड कोणाचा असे बाजे. कुणाला कुणी अण लकी मारू नका आणि काय नाही. हा कार्यक्रम आज संपलाय. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा आपण लकी ड्रॉ ठेवू. एक मोठा लकी ड्रॉ होईल अशी मी इथं ग्वाही करतो. आणि हा ऑलमोस्ट डन झाला आता कार्यक्रम. आता आपण चाललो घरी. फायनल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हॉट्सअप बाय बाय. तुझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटतो तुम्हाला पुढच्या येणार आहे तुमच्या ब्रँड न्यू व्हिडिओ मध्ये. बाबा समीर जोशी इथे आणि चेस्ट रुटीन जे करते.